परत त्यांच्याकडे वळवा गेलं. मित्रांनो, आजचे जे मैदान झालं त्या मैदानाचा 2 नंबरचा मानकरी वाघरीकरांचा बादल. तर आज काय सांगचला, 2 नंबर झालेला आपला गुलालाचा म्हणजे बादलचा आणि आपला सिकंदर या गाडीचं एक समीकरण आहे. ज्यावेळेस ही 2 बैल एकत्र येतात त्यावेळेस गुलाल हा ठरलेला असतो. काय सांगचाल या जोडीबद्दल? कसं आहे माहिती का, पार्किंगला जेवढं वासरू असेल, वासरू आहे त्याची काढायचं. गाडी एक तास पळते आमची. कसं आहे, वासरा जर वासराला जर पेलं ना काय करून तर लगेच गाडी येतो असं. त्यामुळे आमची गाडी पळते गाडी. आणि बैल कसं आहे, बैलाला जेवढा अंगावे तेवढी बैल गाडी उडून लावते. त्याचा काय विषय नाही बैल. आता खूप दिवस झालं जरा गुलाला कुठंतरी सेमीचा काहीतरी घोळ व्हायचा किंवा काय तर काय सांगचाल नियोजन जरा फसत होतो. आता बैल जरा कमी जास्त पळत होती त्यामुळे पैराकीला जरा प्रॉब्लेम येत होता आम्हाला. आम्ही ही गाडी पुसेगावात पण पळवली होती पहिल्या दुसऱ्यावर पळवली. पुसेगावात पळतो गाडी चांगली पळवली होती. आम्ही थोडक्यात तिथं तसा निकाल आम्हाला सांगला द्यायला पाहिजे होता. आम्हाला निकाल द्यायला त्या गाडी निकाललेला. मग परत ना आम्ही आता नियोजन काय करायचं, आता एवढ्या मोठ्याला सगळ्याचं पैर झालं होतं. मग आपण काय करूया, मग सचिन शेट्टी फोन लावला टिलू बाई बाबा असं असं आपण पळूया. म्हणजे पळूया कधी पण आपण हानूया गाडी. आमचं नियोजन झालं तर हानूया गाडी. जरा सकाळी मी नाराज होतो कारण की सगळ्यांचं पैर आता तुम्ही बघितली ती. त्या सगळ्यांचं पैर आहे ते मोठं आपल्याबरोबर बारका वाचच्या. आणि त्यात सीमेला जे म्हणजे जे आता बैलाचं त्याच नाव जास्त आहे म्हटल्यावर तो बैल सीमेला आपल्या शेजारी लागला. मला एवढा कॉन्फिडन्स होता ह्या बैलावर गाडी ह्या बैलावर बाकसोर आहे म्हणलं. मी 100 टक्के मारला. ज्यावेळी सीमी पकडून तेव्हा मी खाली होतो. खाली बसलो तेव्हाच म्हणलं ज्यावेळी बाबा ह्या जेव्हा जशी गाडीची पुकारली 100 टक्के आज गाडी मारणार. तर मला बैलावर त्या विश्वासच आहे ना तेवढा. त्यामुळे काय पण बैलां ती करून दावलं मारले का 100 टक्के मारले. त्यामुळे तोंड काढली शेवटपर्यंत तोंडच काढून दिली. आता खूप दिवस झाले गुलाल नव्हता, आज गुलाल भेटला. काय आनंद, काय सांगतो गुलालाचं? काय गुलाल आता काय सांगतो प्रत्येकाचा कसं असते, माणसे गुलालासाठी सगळी धडतात. आपल्याला कसं आता आपल्याला गुलाल भेटला आपण लय आनंद. म्हणजे आता आपण लय आनंद सगळे आता सगळे वाहिले सगळे सगळं जिकन तिकन फोन आले की आपल्याला की बाबा मला असं असं गाडी मारली असं झालं. त्याचं म्हणजे सगळी कॉम्युनिकेशन माहिती देऊ कोण कुठल्या प्रत्येक पद्धतीनं प्रत्येकानं आपल्याला फोन करून उत्तर दिलं. पण आपण त्यापेक्षा जास्त आनंद का माहिती का? तर आपण आता ह्यो आपला एक जीवा या बैला होता. आपण लय आनंद आनंदात म्हणजे लय आनंदात शेवटी बाजूचा मालक राहिला. आता मित्रांनो त्यांना एक प्रश्न विचारतो. आता सक्सेस असतं त्यावेळेस सगळे पाठीचे असतात आणि ज्यावेळेस कुठेतरी यश असं आपल्याला चकवा देत असतं त्यावेळेस सगळी लोक साथ देतात. आमच्या बाबतीत तर बरेच वेळा कसं घडलं, ज्यावेळेला आम्ही एकेकून 2-2 जण घेऊन गेलेलो. कारण ज्यावेळी आम्ही अनसक्सेस होतो तेव्हा आमच्याबरोबर कोणच नव्हतं. आम्ही दोघं तिघ जण काय करू की बाबा एकटा बैल घेऊन आलेला. आम्ही आमच्या गावातला ऋषी धावा असे आम्ही पोरं घेऊन बैल मैदानात गेलेलो आहे. म्हणजे तुम्ही म्हणला का नाही अनसक्सेस? अनसक्सेसच्या वेळी कोण असतात? अनसक्सेसच्या वेळी पण आम्ही काय रुपये अनसक्सेस असू द्या नाही तर सक्सेस असू द्या. 100 टक्के आपण त्या बैलाबर 100 टक्के असतो कधी बी असू द्या. आणखी किती वेळा त्याला मार्क होते पण आपण त्या बैलाबर कायम असतो. तर हे पण काय सांगताल भैया तुम्ही, आज गुलाल केले आपल्या बैलानं आनंद आनंद. आता तुम्ही काय काय तुमचं काय सहकार्य असतं त्यासोबत? उमे कुठे गेला? उमे बैलाबर असते सर. उमे उम्या बाकी तुम्ही काय सांगचाल आज? काय ना, आजच्या म्हणजे करून दाखवलं ना सीमेला त्यातच आम्ही लय खुशी. सीमेला त्याने चांगली गाडी मारली त्यात आम्ही लय खुशी. त्याने आज गुलाल दिला ना त्याचं समाधान आहे. मग आज कोणाकोणाचा फोन आले? कोणाकोणाचा? लय जणांचा फोन आले गावातला पोरांचा. लय जणांचा म्हणजे असं झालं तसं झालं. चांगलं सगळ्यांनी चांगलं दिलं. खुशी म्हणजे आनंदी काही एवढा मोठा असतो. कंटिन्यू म्हणजे बाजूला याचीच गाडी असती. हाऊ म्हणजे आता आमच्यात याचा इंग बंधू नाही. सगळी बादल बघतो म्हणजे सगळं म्हणजे त्याचं देखरेख सगळं बघतो नाही. याचा बंधू बघतो. हा फयाज आहे, हा रफिक आहे, हे ऋषी आहे. ही जेवढी मित्रमंडळ आहेत ना ही कंटिन्यू आज आपण गुलाला असू किंवा नसू किंवा बैलाने मार खाऊन देण्याचं काहीच व्हा पण जेवढी ही आहेत ना ही अशी कट्टर उभा राहते त्या बैलाच्या मागे.
जेवढे आहेत ना हे असणी आजची गाडी आपण येंगे सीमेला पुन्हा येंगे आज पोत्र आपण एक ही असं नाही म्हणजे चढ उत्तर बैलांचा सगळ्यांचाच राहतो आज बैल हो पळतो तो पळतो पण आमच्याकडनं आज जिंकायला एक गाडी राहिली होती ती राहिली होती बकासूरची काय राहिली होती आणि पळून राहिली होती असं नाही की येंगे त्याला आज आपण असं नाही की बाहेरून आतून शेजार शेजार गाडी होती लाज राखली आज अंग एवढी की जबरदस्त म्हणजे हिशोबाच्या बाहेर राखली सांगू शकत नाही आज पोत्र जेवढी मार्केटमध्ये होती जेवढी सगळी बैल ह्या बैलांना वरटेक करून मारली ती काय करतोय वरटेक करून मारली ती असं नाही की तो बाहेर नाही कड नाही वरटेक करून मारली ती ना एवढा अभिमान आहे एवढंच बोलू शकतो म्हणजे आज शेठ सांगतात की त्यांचं एवढं म्हणजे खुश आहेत आनंद आहेत की त्यांचा आनंद गगनात मावत नाही त्यांनी सगळ्यांचं सांगितलं ही सगळी 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 म्हणजे हा बैल आहे नाही हा सगळा वाघिरीचा समोर ही जेवढी आहेत ना त्यांच्या समोर हा बैल ओढू शकत नाही म्हणजे या सहकार्यामुळे यांच्या सगळ्यांच्या ह्याच्यामुळे सगळं घडतंय नंबर भेटतोय बैल बुलाला राहतो तर तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा बैलांना आज मन जिंकलं आमचं जी सीमीला फायनलचा काहीच विषय नाही सीमीनं जी गाडी मारली का नाही ती मन जिंकून म्हणजे खालनं जी पळत आलो जी गाडी लागली जसा उमाना जसा हात केला तसं मन म्हणजे असं काय होतंय आणि काय नाही असं धडा दोघं जण आम्ही असं एवढ्या जोरात पळत आलो की काय बोलायचंच नाही मन पूर्ण म्हणजे पूर्णपणे आज भरूनच गेलं जे आम्हाला पाहिजे होतं ते आजपर्यंत आम्हाला गाडी ती मिळेल नव्हती कधी ते आज सीमीला झाला तर काय सांगचाल आज स्माइल आहे त्यांच्या चेहऱ्यावर बैलानं आपली इज्जतच राखली बैलानं बैल एवढा पळाला माझ्या मनाचं का नाही माझ्या असं डोळ्यात पाणी आलं होतं मला असं काय करून काय नको असं झालं होतं सीमेला गाडी लागली का नाही मला असं काय करून काय नको असं झालं बैलानं का नाही बैलानं आमची इज्जत राखली आणि बैल आमच्या मनासारखा पळाला शेट पण आहेत शेट काय सांगतो कुठे आहे दोन मिनिटं जेवढी असतात ना इकडे.